आज स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराजांची जयंती, त्यांच्या जयंती दिनी त्यांना विनम्र अभिवादन। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूयात की छत्रपती संभाजी महाराज धर्मरक्षक होते की स्वराज्य रक्षक। 14 मे 1657 साली जन्मलेल्या संभाजी महाराजांच्या आयुष्यात जन्मापासूनच संघर्ष होता। वयाच्या अवघ्या 2 वर्षी त्यांच्या आई म्हणजे सईबाईंचे निधन झाले। त्यांचे पालनपोषण मासाहेबजी जाऊनी केले। भारताच्या इतिहासात संभाजी महाराज असे एकमेव पराक्रमी पुरुष होऊन गेले जे की शस्त्र आणि शास्त्र या दोन्ही कलेत पारंगत होते। त्यांनी वयाच्या 13 वर्षापर्यंत 13 भाषेत प्रावीण्य मिळवले होते, ज्यामध्ये संस्कृत, हिंदी, पोर्तुगीज, इंग्रजी, मोगली भाषा आणि दक्षिण भारतातील प्रादेशिक भाषांचा समावेश आहे। त्यांनी बुद्ध कृष्णम, नायिकाभेद, सात सिद्धक आणि नखशिखा नावांचे ग्रंथ लिहिले। काबूल पासून बंगालपर्यंत सत्ता असणाऱ्या औरंगजेबाला त्यांनी महाराष्ट्रातून परत आपल्या राजधानीत जाऊ दिले नाही। फक्त 9 वर्षात त्यांनी एकदाही पराभव न पत्करता 120 लढाया लढल्या आणि विजय मिळवला। पण आपल्यापैकीच काही गद्दारांनी त्यांच्यासोबत गद्दारी करून औरंगजेबाला पकडून दिले। पकडल्यानंतर औरंगजेबाने संभाजी महाराजांना फक्त 2च प्रश्न विचारले असे काही समकालीन इतिहासकारांनी नमूद करून ठेवले आहे, ज्यामध्ये खापी खान, ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना आणि साखी मुस्ते खानाचा समावेश आहे। जर खरेच हे धर्मयुद्ध असते आणि औरंगजेबाने संभाजी महाराजांना धर्म परिवर्तन करायला भाग पाडले असते तर मग औरंगजेबाने आदिलशाही आणि कुतुबशाही का नष्ट केल्या? खरं तर या दोन्ही शायावर मुस्लिम राज्यकर्ते राज्य करत होते। आपल्या बापाला हलाल करून मारले ते मुस्लिम होते, आपल्या 2 सख्या भावाला मारले ते मुस्लिम होते, आणि राजपूत सरदार मिर्झाराजे जयसिंग आणि त्यांच्यासारख्या असंख्य राजपूत सरदारांना त्यांना देखील इस्लाम कबूल करण्यासाठी भाग पाडले असते। मला काही ते औरंगजेबाचा उदोउद करायचा नाही, मला एवढंच सांगायचं आहे की हे धर्मयुद्ध नसून सत्ता वर्चस्वाची लढाई होती। म्हणून संभाजी महाराजांना औरंगजेबाने धर्मांतर करण्यासाठी विचारले असेल असे मला वाटत नाही। औरंगजेबाने संभाजी महाराजांना 2च प्रश्न विचारले। पहिला प्रश्न होता स्वराज्य, स्वराज्याचा लुटीचा खजिना, स्वराज्याचा खजिना माझ्या हवाली कर, आणि दुसरा प्रश्न होता आमच्यातील कोणकोण तुला सामील आहेत त्यांची नावं सांग म्हणून। आणि अखेर औरंगजेब संतापला, ले जाविसे हमारी नजरों के सामने से, निकाल दो इसकी आंखें, इसकी आंखें जलाती है बहुत हमें, काट डालो इसकी जबान, इसकी जबान बोलती बहुत है, जाओ। आणि संभाजीना औरंगजेबाच्या दरबारात नेला गेला। इथंच आम्हाला आणखीन एक सांगितलं की औरंगजेब संभाजीराजांना म्हणाला, तू जर मुस्लिम व्हायला तयार असला तर आम्ही तुला माफ करतो। आणि संभाजीराजे त्याला म्हणाले, तू जर तुझी मुलगी मला देत असला तर मी मुस्लिम होतो। संभाजींचं चरित्र असं तसं बदनाम केलंच आहे, पण त्यांच्या शेवटच्या ज्वला ज्वलन तेजस आत्म बलिदानाच्या वेळी सुद्धा त्यांना असं बदनामीच्या आगात जाळावं ही केवढी मोठी शोकांतिका आहे। अरे का जाळावं या आगीत त्यांना? अरे घडलंच नाही असं, नाही झालं असं। 2च सवाल विचारले औरंगजेबानं, 2च 2च। अरे लिहिलंय औरंगजेबानी, त्याच्या मृत्यूपत्रात लिहिलंय। संभाजी महाराजांना धर्मरक्षक म्हणण्यापेक्षा स्वराज्य रक्षक म्हणणे त्यांच्या कर्तृत्वाला जास्त न्याय देईल असे मला वाटते। काबूल ते बंगाल सत्ता असणाऱ्या औरंगजेबाला 8 ते 9 वर्ष संभाजी महाराजांनी दख्खनमध्ये फरफडत ठेवले। औरंगजेबाच्या राज्यामध्ये 28 सुभे होते, त्यातला कोणताही एक सुभा स्वराज्याच्या आकारमानाच्या 2.5 ते 3 पट होता। म्हणजे एवढ्या मोठ्या पलांडे साम्राज्याचा मोगल बादशहाचा या पद्धतीने सामना करणे आणि स्वराज्याचा एकही किल्ला जाऊ न देणे हे संभाजी महाराजांचे शौर्य आहे। ते स्वराज्य रक्षक या बिरुदावलीमध्ये जास्त आदरोगित होते। 40 दिवस संभाजी महाराज आणि कवी कलश यांनी नरक यातना सहन केल्या। त्यांनी जे बलिदान दिले त्यांनी या महाराष्ट्राला देशाला मोठी प्रेरणा मिळाली। पुढे 18 वर्ष येथील सर्वसामान्य जनता औरंगजेबाच्या विरोधात लढली। काबूल ते बंगाल सत्ता असणाऱ्या औरंगजेबाची कबर याच महाराष्ट्रात खोदली गेली। अशा संभाजी महाराजांना त्यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन।